नाशिक येथे रमजान महिन्याचा पहिला उपवास मुस्लिम बांधवांनी लॉकडाऊन असल्याने नियमांचे केले पालन. संयम सदाचार व आत्मशुद्धीचे पर्व म्हणून रमजान ओळखला जातो. यंदा समाज बांधवांना अधिक संयम बाळगून रमजान पर्वचे उपवास पार पाडावे लागणार आहे. दरवर्षी रमजान पर्वमध्ये मुस्लिम बांधव सूर्योदयापूर्वी अल्पोपहार घेऊन दिवसभर निर्जळी उपवास अर्थात रोजा करतात. सूर्यास्त झाल्यानंतर सायंकाळी फलाहार अर्थात उपवास सोडण्यासाठी लागणारे खाद्यपदार्थ हेच घेण्यासाठी नाशिकमध्ये नियमांचे पालन करून खरेदी केली गेली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या दिल्या शुभेच्छा. रजा अकॅडमीचे मोहम्मद एजाज रजा यांनी विश्वास नागरे पाटील यांचे मानले आभार. पोलीस प्रशासनाने रमजान महिन्यात उपवास सोडण्यासाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थ लावण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याच नियमांचे पालन करत आज नाशिकमध्ये रमजान महिन्याचा पहिला उपवास सोडविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी खाद्यपदार्थ घेण्यासाठी नियमांचे पालन करत खरेदी केली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव जास्त प्रमाणात राहत आहे त्या त्या ठिकाणी उपवास सोडण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी काहीतरी सोय करण्यात यावी, जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही आणि लॉकडाऊनचे नियमही मोडणार नाही, असे रजा अकॅडमीचे नाशिक शहर अध्यक्ष एजाज रजा यांनी सांगितले आहे. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. मैं मोहम्मद एजाज रजा, आदिम रजा अकेडमी, नासिक पुलिस कमिश्नर साहब और पूरे पुलिस प्रशासन का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि आज माह रमज़ान की जो पहली तारीख है और जो उन्होंने हमें यहाँ साथ दिया, लोग आराम से अपना सामान खरीद रहे हैं. सिर्फ इतना है कि दुकानें कम होने की वजह से थोड़ा सा प्रॉब्लम आ रहा है. मेरी उनसे मुद्देबाना गुजारिश है कमिश्नर साहब से कि कुछ और लोगों को दुकानें लगाने की परमिशन मिलनी चाहिए. हर इलाके में, अपने अपने इलाके में उनको सामान मिल जाएगा तो कहीं इधर से उधर लोग जाएंगे नहीं. जैसे आप देख रहे हैं कि रोड के ऊपर पब्लिक नज़र नहीं आ रही है, जबकि 10 बजे से 4 बजे तक का अनुमति दी गई है. उसके पहले ही लोगों ने अपना सामान खरीद लिए. जितना वक्त दिया गया है सफिशेंट है. दूध के लिए 1 घंटा बढ़ा के दिया गया है, इसके लिए भी हम उनका शुक्रिया अदा करते हैं. फिर भी बहुत सारे लोगों ने सामान अपना खरीद लिए है. और कुछ दुकानें लग जाती तो बेहतर होता, मेरी ये नम्र विनंती है. प्रतिनिधि अल्ताफ खान, महाराष्ट्र न्यूज़ 10, नाशिक.